राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, ते काय सांगा? मला व्हॉट्सअपवर आज ही हा मेसेज आलेला आहे आणि कुठल्या तरी वेबसाईटवरनं अशी एक धमकी दिली जाते आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचेही अनेक ह्या बाबतीतले अशा कॉमेंट्स आलेले आहेत अशा, त्याच्यामुळे ह्या अतिशय ऑब्जेक्शनल आहेत आणि मला विचाराल तर अशा धमक्या आल्या असतील तर होम मिनिस्ट्रीनी याची तातडीने नोंद घ्यावी आणि हा विषय मी आज मुंबईच्या सीपींपर्यंत केलेला आहे आणि मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल जी धमकी, ज्या पद्धतीने ही धमकी आलेली आहे, ही दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरूर असतात पण इतका द्वेष ज्या पद्धतीने पसरला जातो आहे आज समाजात, हे अतिशय दुर्दैवी. आजच सकाळी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मी एक बातमी पाहिली की एक मुलगा सोलापूरमध्ये दोन मुलींबरोबर कॉफी पीत होता आणि तिथे त्याचे प्रोफेसरही होते, म्हणजे एक प्रोफेसर, दोन मुली आणि एक मुलगा एक कॉफी पीत होते सोलापूरला आणि कॉफी पीत असताना कोणीतरी मुलं तिथे आली आणि त्या मुलाला भयंकर मारलं की तू ह्या दोन मुलींबरोबर का बोलतोयस, याचं बॅकग्राऊंड काय, कोण कुठला हा विषयच नाही, पण हा ही कुठली दडपशाही चालली आहे, गुंडा राज आहे का काय चाललं आहे? कारण एखादा युवक आणि दोन युवती आणि त्यांचे प्रोफेसर जर सोलापूरसारख्या ठिकाणी साधी कॉफी एकामेकांबरोबर पिऊ शकत नसेल तर हे कम्प्लीट ॲडमिनिस्ट्रेशनचा फेलियर आहे. आणि आपल्याला भारत स्वतंत्र आहे ना, मग कोणीही स्वतःच्या हातात काही कसंही वागू शकतो? म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाला काय म्हणून तिथे मारलं? आता मी वाचलं तिथे की पोलिसांनी इंटरव्हेन्शन केलं, एका मुलकाला अटक केली, पण हिंमतच कशी होते कुणाची असं उगाच कुणाच्या तरी मुलाला मारायला? तिथे दोन मुली बसलेल्या आहेत, एक प्रोफेसर बसले, त्या प्रोफेसरचाही मान सन्मान करणार नाही तुम्ही? ही कुठली संस्कृती, ही दडपशाही आणि गुंडाराज नाही तर काय चाललं आहे? आणि त्यानंतर आज हे आलेली ही धमकी, त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या केलेल्या कॉमेंट्स लोकांनी केलेल्या, या सगळ्या कॉमेंट्स कुठून येतात? एवढा द्वेष कुठे पसरवत आणि कशासाठी? हे द्वेषाचं राजकारण आहे आणि गुंडाराज चाललेलं आहे आणि याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे सरकारकडे. माझं म्हणणं आहे की ही धमकी आलेली आहे, या धमकीचा पाठपुरावा करून त्याच्यावर जो काही योग्य न्याय असेल तो आम्हाला मिळालाच पाहिजे आणि ह्या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या सरकारवर आणि होम मिनिस्ट्रीवर थांबते. सायबर क्राईम पिंपळकरचं जर आपण ट्विटर हँडल पाहिलं तर त्या मागच्या देखील त्याचे ट्विट आहेत, सायबर क्राईम खरं तर या सगळ्या गोष्टींवर ऑब्झर्व करत असतं, असं असताना देखील जाणीवपूर्वक ह्या ट्विट हटवले गेलेले नाहीत असं स्पष्ट होतं. मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या होम मिनिस्टरला न्याय मागते. तुम्हाला मला न्याय द्यावा अशी अपेक्षेने मी आलेले आहे आणि जर काही झालं तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त देशाचे आणि राज्याची होम मिनिस्ट्री असेल. देखील मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड ट्विट चर्चेत आहे, राष्ट्रवादी आक्रमक झाली होती, अजूनही ते देखील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलेलं नाही. स्वतः राष्ट्रीय प्रवक्त्यांना तुमच्या तक्रार केली ट्विटरकडे, मात्र कुठलीच कारवाई नाहीये, केवळ अर्ध्या तासात ही तक्रार मागे घेतलं जातं, परंतु अजूनही दोन दिवसानंतर देखील हे ट्विट तसंच आहे. मी ते ट्विट वाचलेलं नाही. पण एक काही दुसरा मुद्दा असा की गेल्या काही दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहेत, नगर असेल, कोल्हापूर असेल, आपण बघतोय की हिंदू मुस्लिम तणावाचं वातावरण कुठेतरी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बरोबर शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवसानंतर अशा पद्धतीने घडामोडी घडत आहे. तुम्ही काही राजकीय बाबीने या संदर्भात बघताय? शक्यता नाकारता येत नाही, कारण शेवटी जे सरकार असतं या सरकारची जबाबदारी असते, सरकारचं एक इंटेलिजंट मेकॅनिझम असतं. आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलेलो आहे, फक्त दिवस नाही महिनोन महिने कधी कधी आधी इंटेलिजन्सला अशा गोष्टी येतात. बंटी पाटील स्वतः कोल्हापूरबद्दल 2 महिन्यापूर्वी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले होते, मग बंटी पाटलांना कळतं पण महाराष्ट्रातल्या होम मिनिस्ट्रीला कळत नाही. हे इंटेलिजन्स, हे सोयीप्रमाणे यांचं इंटेलिजन्स फेलियर होतं असं दिसतंय, किंवा महाराष्ट्र त्यांना असा ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा अपमान होतो किंवा महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करणं, पण ह्याच्यातून मिळणार कुणाला काय?
इन्व्हेस्टमेंट सुद्धा येणार नाहीत. जे विश्वासाच्या नात्याने लोक महाराष्ट्रात सुखरूप राहतात त्यांना केवढी इन्सिक्युरिटी वाटेल. आणि हा कुठल्या समाजाचा विषय नाही, हा नागरिकांचा विषय आहे. आदरणीय पवार साहब के नाम से आज मेरे व्हाट्सएप पे ये मैसेज आया है. उनको एक धमकी दी गई है, एक वेबसाइट से दी गई है, और वैसी ही धमकी और भी इस रिलेटेड जो अकाउंट से इस पे आई है. तो मैं सिर्फ न्याय मांगने के लिए पुलिस के यहाँ आई हूँ, और मेरी विनती रहेगी होम मिनिस्टर से, महाराष्ट्र के भी और देश के भी होम मिनिस्टर से, कि ऐसी जो हरकतें हो रही है ये गंदी घटिया राजनीति है, और ये कहाँ भी रुकना चाहिए. कौन है जो ये थ्रेट दे रहा है, कुछ इसके बारे में बताओ. मैं कुछ नहीं कहना चाहती, मैं सिर्फ न्याय मांगने आई हूँ. सिक्योरिटी में मांग की है पवार साहब के लिए, वो अब वो पवार साहब की जो सिक्योरिटी है वो होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी है, और देश के नेता है, तो होम मिनिस्ट्री हैज टू इंटरवेक. मैं कैसे कह सकती हूँ. क्या आपने सिक्योरिटी में मिली है उनमें इजाफा करने की मांग की है. मैंने सिर्फ कहा है कि ये धमकी आई है, इसका उन्होंने मुझे वायदा किया है कि वो इमीडिएट एक्शन लेंगे, तो देखते हैं क्या होता है. वसतीगृहामध्ये एका मुलीचा खून होतो, मीरा रोडमध्ये खून होतो, कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली. गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले. नाही, अर्थातच इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द डिपार्टमेंट. अर्थातच ज्या पद्धतीने एक मुलगा एका मुलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना तिचा खून करतो, ज्या पद्धतीने म्हणजे मला बोलणंही अशक्य आहे, की ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी ती बातमी ऐकली की ते तिचे पार्ट घेऊन तो शिजवत होता, किती भयानक क्रूर गोष्ट आहे ती. त्याचबरोबर जी हॉस्टेलमध्ये झालेली गोष्ट ती क्रूरच आहे. मग बेटी बचाव बेटी पढावबद्दल एवढे नारे देता, मग ह्या देशातल्या बेटींसाठी तुम्ही करताय तरी काय. दिल्लीमध्ये जी घटना झाली किती असंवेदनशीलता आहे बघा. ज्या आपल्या लेकींनी ऑलिम्पिकमधून आपल्यासाठी मेडल झालं त्यांना तुम्हाला 2 महिने त्यांना आंदोलन करायला लागलं, त्यांची आवाज पोचायला सरकार दरबारी. हा न्याय आहे मुलींच्या त्या देशाच्या. या मुलींच्या वर अन्याय सातत्याने होतोय, आणि सारखं यांचं सरकार आल्यावरच कसं. मग कुठेतरी चॅनलवर मुली पळून जायची घटना होते, मग खून होतात, मग सरकार करतंय तरी काय. जो है उस मामले की इंक्वायरी होनी चाहिए, और आप देख रहे हैं महाराष्ट्र में क्राइम बढ़ रहा है. इसलिए मैं माननीय अमित शाह जी से भी मांग कर रही हूँ कि आप प्लीज ध्यान दीजिए महाराष्ट्र के होम मिनिस्ट्री में क्या हो रहा है. कौन सा ट्वीट किया आप नीतीश शाह ने द्वारा एक ट्वीट किया गया शरद पवार जी ने औरंगजेब के लोग जो बयान दिया क्या बाद इस प्रकार क्या ट्वीट था शरद पवार जी का बयान क्या बयान था जिसमें उन्होंने कहा था कि ये राजनीतिकरण किया जा रहा है, औरंगजेब का मुद्दा नहीं उठाना चाहिए. ऐसा कहा उन्होंने उसके बाद ऐसा कहा उन्होंने ये बात निकल कर सामने आई है. नहीं निकल के नहीं, आपने सुनी. लेट्स बी फैक्चुअल. यहाँ वो चैनल होगा भी, एक चैनल ने एक पवार साहब के बारे में गलत खबर की थी, और उसी खबर में उसी कौन सा चैनल है आई बी एन एटीन राइट. ये मेरे पास है यहाँ IBN 18 का एक पवार साहब के बारे में गलत बयान दिया है, उसको उन्होंने मैं देखती हूँ मेरे पास होगा भी शायद वो चैनल में. एक मिनट हाँ, जस्ट वन मिनट. आली हाँ ये बघा ह्याच्यावर पवार साहेबांना मिसकोट केलेलं आहे अशी बातमी न्यूज 18 लोकमतवर आलेली आहे. ती अशी लिहिली आहे, एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादचं म्हणणार असं शरद पवार म्हणले, अनैधवाने चुकीची बातमी दिलेली आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी आहे. सुना आपने, आप ही का चॅनल आहे, आप जिसका भी चॅनल हो फिर ये आज सुबह ही उन्होंने दिलगिरी बोला. मैंने तो मुझे पता भी नहीं था ये इशू था, लेकिन उन्होंने अपॉलोजी दी है, और मैं न्यूज 18 लोकमत के भी आभारी हूँ कि उनसे शायद कोई गलती ऐसे नहीं गई, हो गई कोई बात नहीं, उन्होंने सॉरी कह दिया, हमारी तरफ से मामला खत्म है. तो हम न्यूज 18 के बारे में कुछ नहीं कहना चाहते. उन्होंने विड्रॉ किया है जो गलत कहा,
ठीक है, सब गलती सबसे होती है, उनसे भी बाई मिस्टेक हुई होगी, हम और कुछ नहीं चाहते। इस तरह से माहौल बिगाड़ा जा रहा है, कोल्हापुर का मामला हो, पवार साहब के बारे में स्टेटमेंट गलत दिए जा रहे हैं, नीतीश रानी कुछ बोलते हैं, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? और आप लोग आज प्रोटेस्ट भी कर रहे जा रहे हैं। मैं कुछ नहीं कहना चाहती, मुझे जो कहना था वो मैंने सीपी से बोल दिया। आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की ते ह्याच्यात जातीने लक्ष घालतील, आणि मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांची सुरक्षितता आणि ही आलेली धमकी आणि त्याच्या मागे कुणाचा अदृश्य हात आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि या सगळ्याची पारदर्शक ही इन्क्वायरी झालीच पाहिजे। आणि मी अर्थातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागतेच आहे, पण मी माननीय अमित शहांचीही न्याय मागणार आहे, कारण का अमित शाह हे देशाचे होम मिनिस्टर आहेत आणि आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री सातत्याने महाराष्ट्रात फेल होते महिला सुरक्षिततेबाबतीत तर जास्तच, ह्याच्या जातीने अमित शहांनी लक्ष घालावं आणि ह्याच्यातून महिलांची आणि महाराष्ट्राची सुरक्षितता ह्याचा एक तातडीने आढावा घ्यावा अशी माझी माननीय अमित शहांकडे मागणी। प्रश्नासंदर्भामध्ये अमित शहांनी अशी बैठक घ्यावी, तुम्ही भेट घेऊन मागणी करणार? नाही नाही, मला असं वाटतं की त्यांना रिपोर्ट तर जातच असतील ना, सारखं जो महाराष्ट्र शांततेचा प्रेमी आहे, नेहमीच महाराष्ट्र शांत राहिलेला आहे, अशा महाराष्ट्रामध्ये सातत्याने घटना कशा होतात हा काही कोइन्सिडन्स होऊ शकत नाही। शहर नगर सोलापूर कोल्हापूर सारखंच कसं काय होत राहतं, म्हणजे काहीतरी कुठला तरी अदृश्य आत काहीतरी करतोय ना, आणि अर्थातच याच्यासाठी सत्तेतले लोक जबाबदार असतात। मग पोलिसचा जो इंटेलिजन्स आहे तो काय करतोय, इट्स अ कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री। काही राज्यात तणावाचं वातावरण असताना मुख्यमंत्री राज्याचे हे 3 दिवस सुट्टीवरती जातात, काय सांगायला? मला काही आश्चर्य वाटत नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला आहे। तर या गोष्टीची दखल लवकरात लवकर राज्य सरकारने आणि गृह मंत्रालयाने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जर उद्या काही बरं वाईट झालं तर यासाठी देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय जबाबदार राहील असा इशारा देखील सुप्रिया सुळेंनी दिला। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।